ज्येष्ठ माकप नेते सीताराम येंचुरींचं निधन झालंय. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. सीताराम येंचुरी भारतातील प्रख्यात मार्क्सवादी नेते होते. त्यांची राजकीय जडणघडण डाव्या विचारांच्या चळवळीमध्ये झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ते सरचिटणीस असा त्यांचा राजकीय प्रवास होता. छत्रपती संभाजीनगर शहरामधील आकाशवाणी परिसरातील आकाश वैजूज क्लासेस येथे एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करत काही सामाजिक संघटनांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे या इन्स्टिट्यूटचे तोडफोड करण्यात आली आहे असा आरोप तोडफोड करणाऱ्या आंदोलकांनी केलाय. गेली 5 ते 6 वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला सुगीचे दिवस सुरू झाले असून एसटीची आर्थिक घोडदौड सुरू झालेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये 31 विभागांपैकी 20 विभागांनी नफा कमवलाय. या महिन्यामध्ये एसटी महामंडळाचा 16,86,61,000 रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल 9 वर्षांनी ऑगस्ट 2024 मध्ये एसटी महामंडळ नफ्यामध्ये आल्याने माननीय उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं असून भविष्यामध्ये देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करून महामंडळ सातत्याने फायद्यामध्ये येईल असे प्रयत्न करावे असं आवाहन केलंय. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे वैनगंगा दुथडी भरून वाहती आहे. जोरदार पावसामुळे वैनगंगेने रौद्ररूप धारण केलंय. यामुळे तिरोडा तालुक्यामधील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. मध्य प्रदेशातील संजय सरोवर तसेच महाराष्ट्रातील पुजारी टोला धरणामधून पाणी नदीपात्रामध्ये सोडल्याने वैनगंगेने पात्र सोडलंय आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. भंडाऱ्यात वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे वैनगंगेचं पाणी भंडारा शहरामध्ये शिरलं असून सरकारनगर विद्यानगर येथे अनेक कुटुंब पुरात अडकलेत तर बचाव पथकाच्या मदतीने सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होते आहे. वैनगंगा ही 3 मीटर धोक्याच्या पातळीवरती वाहते आहे. गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे 2.5 मीटरने तर 14 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले. बाप्पाचं आगमन झाल्यावर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व जणांमध्ये उत्साह संचारतो, मात्र जेव्हा लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते तेव्हा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. गणपती बाप्पाला निरोप देताना या चिमुकल्यांनाही डोळ्यामधील पाणी थांबवता आलं नाही. वसईतील कृष्णासागर सोसायटीमध्ये गणेशोत्सव मंडळाने ऐतिहासिक भोर राजवाड्याची प्रतिकृती साकारली. 1869 मध्ये चिमाजी रघुनाथ तिसरे यांची जुन्या राजवाड्याच्या जागेवरती नवा राजवाडा यांनी बांधला होता. सर्वांनी मतभेद विसरून लोकांनी एकत्र यावं असा उद्देश या देखावामागे असल्याचं मंडळाचं म्हणणं आहे. पुण्यातील ढोल ताशा वादकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. ढोल ताशाच्या संख्यांवरती मर्यादा घालण्यात आल्या होत्या. या निर्णयाविरोधात पुण्यातील मंडळ सुप्रीम कोर्टामध्ये गेलं होतं. ढोल ताशा पुण्याचं हृदय आहे, घाईघाईने निर्णय घेता येऊ शकणार नाही अशा प्रकारचं मत सर्वोच्च न्यायालयाने दिलंय. पुण्याच्या भोरमधील तृप्ती किरवे यांनी घरगुती गणपतीसमोर राम मंदिराचा देखावा साकारलाय. 3 मजली राम मंदिर आणि राम मंदिर परिसरातील बारकावे धाकफत हुबेहूब प्रतिकृती साकारलेली आहे. मंदिराचा कलात्मक देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे. गणेशोत्सव आणि गौरीपूजनानिमित्त आरास म्हणून साकारलेल्या या राम मंदिराच्या देखाव्याचं भरभरून कौतुक करण्यात आलंय. सायन येथील प्रतीक्षानगर परिसरामध्ये फ्रँकलिन पॉल या युवकाने घरगुती बाप्पाच्या देखाव्याच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त वाराणसी गंगा घाट असा देखावा रचत नागरिकांना भाविकांना जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जड अंतकरणाने भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी प्रशासनाने रंकाळा तलावामध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी कडक निर्बंध घातले. महापालिका शहरामध्ये 200 हून अधिक पर्यावरण पूरक कुंड गणपती विसर्जनासाठी महापालिकेने तयार केले, मात्र त्याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला. कोल्हापूरमध्ये पंचगंगेच्या वाहत्या नदीपात्रामध्ये ही मूर्ती विसर्जित करण्याचा आग्रह केला.
दापोली तालुक्यामधील केळशी येथील पारंपरिक पलित्याचा नाच गेली कित्येक वर्ष केळशी गावामधील प्रत्येक आळीतील गणेश भक्त गौरीपूजनाच्या दिवशी रात्री पारंपरिक परंपरा जोपासत करत आहेत. हजारोंच्या संख्येने गणेश भक्त एकत्र येतात आणि हातामध्ये पेटता पलिता घेऊन गावाच्या मुख्य रस्त्यावरती फेर धरतात. गेली कित्येक वर्ष ही परंपरा आजही सुरू आहे. मोठ्या संख्येने आजूबाजूच्या गावामधील लोक ही परंपरा बघण्यासाठी केळशी गावामध्ये येतात. त्याचबरोबर मोठ्या संख्येने चाकरमनी देखील या पलितामध्ये सहभागी होतात. एक विशिष्ट पेहरावामध्ये ही सगळी मंडळी या ठिकाणी ताशा आणि ढोलाच्या ठेक्यावर बेधुंदपणे नाचतात. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा दणका धुळ्यामध्ये बघायला मिळाला. धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. धुळे महानगरपालिकेच्या वतीने पांझरा नदी किनारी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली. त्या ठिकाणी ड्रम देखील ठेवण्यात आले आहेत. परंतु काल या ड्रममध्ये पाणी नव्हतं. जय महाराष्ट्र न्यूज बातमी प्रसारित केल्यानंतर महापालिका प्रशासन खळबळून जागं झालं आणि तात्काळ त्या ठिकाणी पाणी टाकण्यात आलं. कोकणामधील पहिला सार्वजनिक गणपती असणाऱ्या सालईवाड्याचा राजाचं यंदाचं 119वं वर्ष असून दरवर्षी 21 दिवस मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. चतुर्थीपासून पुढील 21 दिवस जल्लोषामध्ये हा उत्सव साजरा करण्यात येतो.